नमस्कार, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आम्ही बनवणार आहोत चिकन तंदूरी। त्यासाठी बघा, इथे चिकन घेऊन आलेलो आहोत। एका चिकनचे बघा चार पीस केलेले आणि आता ह्याची आम्ही चिकन तंदूरी बनवणार आहोत। तर चला आता पहिले आपण मॅरिनेट करून घेऊया। एक वाटी दही घेतले, आता हे सगळं दही मी ह्याच्यामध्ये टाकते। त्याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकते सगळी, एक पॅकेट। इथे जिरा पावडर आहे, ही दोन चमचे टाकते। हा चिकन तंदुरी मसाला आहे, आता हा मसाला याच्यामध्ये टाकते। आता मी चवीपुरती मीठ टाकते। आता हे सगळं आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। असं व्यवस्थित सगळं लावून घ्यायचं आहे। सगळे मसाले मिक्स केल्यानंतर आपल्याला ही चिकन तंदुरी अशा प्रकारे दिसणार आहे। तर आता आपण थोडंसं लाल दिसण्यासाठी याच्यामध्ये कलर टाकणार आहे। आपल्याला जेवढा पाहिजे ना तेवढा आपण कलर याच्यामध्ये टाकणार आहोत, कारण का तंदुरी जर लाल कलरची असेल तरच खायला मस्त वाटते एकदम। तर आता हे परत एकदा आपण आता व्यवस्थित लावून घेऊया सगळीकडे। आता हे व्यवस्थित मसाला लागलेला आहे चिकनला। आता आपण हे मॅरिनेट करायला ठेवूया आणि बार्बीक्यू पेटवायला घेऊया। अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, दादाने आमच्या घरच्या घरी बार्बीक्यू बनवले, तर आज त्याच्यावरतीच आम्ही ही चिकन तंदुरी बनवणार आहे। तर त्याला थोडासा आता वेळ लागेल, कारण की त्याच्यामध्ये सगळं कोळसा वगैरे टाकून पेटवायला लागणार आहे। तर आता बघूया की कसं पेटवायचं आहे ते। तर चला आता आपण तिथे जाऊया, तोपर्यंत हे मॅरिनेट होईल। आता आम्ही टेरेसवरती आलेलो आहोत सगळं सामान घेऊन। बार्बीक्यू पेटवायची म्हटलं तर आपल्याला सामान लागणारच आहे। तर इथे बघा, लाकडं हे केले, तोडत आहेत दोघं जणं, अंतराचे पप्पा आणि दादा, आणि इथे हे सगळं सामान आहे बघा। तर आता हे लाकडं तोडल्यानंतर आम्ही हा बार्बीक्यू व्यवस्थित लावू। तर हवेचं सगळं डायरेक्शन वगैरे बघून आपल्याला बार्बीक्यू लावायला लागणार आहे। तर चला आता बघूया ही दोघं जणं काय काय करता येते आणि तुम्हाला पण दाखवते। तर आता आम्ही बार्बीक्यू पेटवायला घेतो आहे बघा, इथे इथे तयारी सुरू आहे। आणि बार्बीक्यू पेटवण्यासाठी सगळं सामान गोळा केलेलं आहे बघा। लाकडं परत विटा आणलेल्या आहेत आणि इथे बघा हे पण लागणार आहे। आता हे कशाला आणलं ते मला पण माहिती नाही, पण बघूया कसं पेटवणार आहे ते। लास्ट टाइम आम्ही शेकोटी पेटवतो। हो, तंदुरी बनवते। ओके, कागद घेतल्यानंतर आणि त्याच्यात टाकायचं। आता आपण ही जी चिंदी आहे याला पूर्ण तेल लावलेलं आहे। तर आता ही चिंदी जी आहे ना ती याला अशी गुंडाळूयात आपण, पूर्ण गुंडाळून याला काटच मारून टाकू। आता तेलाने ना हे पूर्ण लाकूड जळेल आपलं। तर इथे हे बारबेक्यूमध्ये व्यवस्थित लाकडाची सेटिंग करतायत, कारण का हे व्यवस्थित पेटायला पाहिजे। जाळी ठेवून घेऊयात आता हळूहळू। मस्त चिंदीला तेल लावलेलं आणि आता हा तेलाने त्या कपड्याला हे लावले, आग लावली, आणि आता ह्या आगीने पेटवून घेतलेले मातीच्या काडीने। आणि आता हे व्यवस्थित आता हळूहळू पेटायला पाहिजे। इथे थोडेसे कागद टाकतोय आणि इथे बघा ही कागद आहेत ना बारीक बारीक करते। अंतर तू नको टाकू बाबू, तू फक्त बारीक बारीक करून दे। बघा इथे पेटायला सुरुवात झाली आहे आग। आता मी बघितलं असेल आग पेटलेली आहे बार्बीक्यूमध्ये। आता तिथे जाळी ठेवली, त्या जाळीवरती आता कोळसे टाकणार आहेत आणि कोळसे पण पेटायला थोडासा वेळच लागणार आहे। कोळसे आहेत
कोळशाने पण एकदा आग पकडली ना की वेळ लागणार नाही पेटायला, फक्त एवढंच की एकदा पेटले पाहिजे. इथे लाकडं टाकण्यासाठी केलेले आहेत. आपल्याला जास्त हे लाकडं टाकायची तर इथून आपण लाकूड टाकू शकतो. आणि वरती इथे कोळसे ठेवलेत. तर आता इथे बार्बीक्यू आम्ही एका साईडला घेतले, मगाशी आम्ही मध्ये घेतलेलं कारण का ना हवा खूप होती आणि त्यामुळे पेटत नव्हती. आणि आता बघा किती मस्त आग पेटली आहे. आता हे आणि त्याच्यामध्ये बघा कोळसे ठेवले आणि कोळसे पण व्यवस्थित पेटलेले आहेत. आता हे थोडेसे अजून व्यवस्थित कोळसे पेटल्यानंतर ह्याच्यावरती आम्ही आता तंदुरी भाजायला घेऊ. अंतराच्या पप्पांनी आणि दादा आणि दोघांनी मिळून इथे आग पेटवली आहे बघा बार्बीक्यूमध्ये. मगाशी तर खूपच आग पेटलेली आणि आता थोडंसं पाणी टाकून थोडीशी कमी केली आणि किती मस्त पेटली बघा. आणि त्याच्यावरती परत आम्ही जाळी ठेवली आहे. खाली तर जाळी टाकली, त्याच्यावरती कोळशी आणि परत त्याच्यावरती जाळी ठेवली. आता ह्या जाळीवरती आता आम्ही जे मॅरिनेट करून ठेवलेलं आहे चिकन ते ठेवणार आहोत. मीडियममध्ये आग पाहिजे तर ते बघा जास्तच पाणी टाकतं. बस झालं नाही तर भिजून जायचे ते. अरे नाही बस. आता हे एक एक करून चिकन ठेवत आहे त्याच्यावरती. तुला काय खायचं तू पहिले? लॉलीपॉप खाऊया का आपण? काही पण ठेवा ना. चलो हे बघा चिमटा चिमटा आणलेला आहे बघा अंतराने. अंतर काय आणलंय? चिकन मस्त मॅरिनेट करत ठेवलेला अर्धा तास आणि आता मस्त त्याला मसाला लागलेला आहे आता. आणि आता अंतराच्या पप्पांनी बघा याच्यावरती ठेवलेलं आहे बार्बीक्यूवर. आणि किती आवाज आहे या दोघांचा बघा. इथे दादा आहे बार्बीक्यू पेटून पेटून, है ना दादा? दादा खूप मारून मारून दमलाय. तर बघा इथे ह्याच्यावरती दोन पीस ठेवलेले आहेत. टोटल चार आहेत, त्यातले आता हे दोन ठेवलेत. कोळसे पण व्यवस्थित पेटलेत ना त्यामुळे आग पण मस्त लागते. आणि बाहेर हवा खूप आहे तर लगेच पेट घेत आहेत कोळसे. वावे बघा आता लगेच शिजले. अरे आग भरपूर आहे खाली. आग भरपूर आहे खालून. हळू जरा नाहीतर हात भाजायचे. फायनली हा सक्सेस झालेला आहे प्लॅन आमचा. आता टेस्टला कसं लागतं माहित नाही. टेस्टला चांगलंच लागणार ना. बघा दादा कसं तेल लावते उभं राहून मस्त पैकी. दादाला अशी कामं आमच्या खूप आवडतात. त्याला हॉटेल मॅनेजमेंटमध्येच टाकणार आहे आम्ही. काय झाटतं दादा? हो मग हे बघा छोटे छोटे पीस आहेत ते पण त्याच्यामध्ये जात आहे. ओ कलेजा आहे, कलेजा पेठा आहे पेठा. तिकडे बघा अंतराची कशी मस्ती चालू आहे. आणि हे बघा इथे बच्चा बघा. आता हे दोन आहे ना शिजलेले. आता हे बारीक बारीक ह्याच्यावरती शिज ठेवलं आहे. आणि इथे बघा हे अजून दोन होते ते परत साईडला ठेवले शिजायला. आणि आता ह्याला व्यवस्थित मसाला लावत आहे. तर आता इथे चिकन तंदुरी आपली तयार आहे बघा. मस्त शिजली एकदम. मला दाखवते मी हे बघा. हे बघा हे बघा ती मस्त शिजलेली आहे. आणि इथे आहेत ना अजून अंडी पण आणली आहेत ह्या लोकांनी. आणि अंड्यांना ना माती लावायचं काम चालू आहे. मला दाखवते आता तिकडे दादा बसला आहे आणि अंडीला माती लावून आणली हे बघा. यांनी आणलं पण हे बघा. हे हो माती शिजत ठेवली बाबू. अंडी ठेवलेली आहेत सहा जणांना, सहा अंडी ठेवलेली आहेत माती लावून कोळसे. त्यामुळे खालून आग जी आहे ना ती खूप मस्त लागते एकदम. चिकन तंदुरी तयार आहे आणि इथे सगळेजण खायला बसले आहेत बघा. अंतरा दुर्वा दादा अंतराचे पप्पा आणि इथे बघा मावशी पण दिसत असेल अंतराची बसले इथे. तर चला आता आम्ही चिकन तंदुरी खात आहे. तोपर्यंत इथे अंडी होतातच आहेत हे बघा. आणि इथे अंडी बनतात. तर आता पूर्ण बेत झालेला आहे. सक्सेसफुल झालेला आहे. सक्सेसफुल झालेला आहे. तुम्ही पण असं घरी बार्बीक्यू बनवू शकता. अगोदरच्या व्हिडिओने दा तुम्हाला दाखवलंच आहे की दादाने कशी बार्बीक्यू बनवली. तर घरच्या घरी अशी बार्बीक्यू बनवून तुम्ही पण घरी अशी चिकन तंदुरी बनवू शकता. तर चला आता आम्ही जास्त वेळ नाही घालवते तुमच्याबरोबर. तर आता मी खायला सुरुवात करते. म्हणजे सगळीच जणं मी एकटीच नाही खाणार आहे. चला चिकन तंदुरी खाऊन झालेली आहेत आणि अंडी माती लावून अंडी ठेवलेली ती पण खाऊन झालेली आहेत. आणि दोन्ही पण मस्त शिजलेले आहेत. आणि बघा आता कशी सगळीजणं फिरत आहेत. तर काय तुमचं काही म्हणणं आहे का याच्यावरती? मस्तच झालेली तंदूर. दादा कशी झालेली? तू सांग. आम्ही छानच झालेली, छानच झालेली. वादच नाही खूपच मस्त झालेली. आणि त्या दोघी जणी आहेत त्यांनी पण मस्त खाल्ली एकदम शांत बसून. अगोदर त्यांना दिली त्या दोघींना. पोट भरलं पूर्ण हो ना. अंतरा कशी झालेली?
कशी झालेली? तर नेक्स्ट टाइम परत एकदा आम्ही बनवू, कारण का दादाने बारबेक्यू बनवूनच ठेवलेली आहे. फक्त चिकन घेऊन यायचं आणि याच्यावरती बनवायचं आहे. फक्त आग पेटली पाहिजे, आग पेटली काही टेन्शन नाही, बरोबर ना? आणि आता अंतराजी पप्पा आहेच आग पेटवायला, त्यामुळे काही आम्हाला टेन्शन नाही. तर चला, खूप वेळ पण झालेला आहे, तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. बाय बाय.